नमस्कार अश्विनी चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी व्हेज मंचुरियन कसं तयार करायचं हे पाहणार आहोत तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मग मंचुरियन करण्यासाठी मी इथे पत्ता गोबी गाजर आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन चमचे तेलामध्ये थोडंसं वाफवून घेतलेलं आहे तर वाफवल्यामुळे आपल्या मंचुरियनला छान टेस्ट येते मंच्युरियनमध्ये टाकण्यासाठी मी इथे गरम मसाला किचन किंग मसाला लाल तिखट हळद आणि मीठ घेतलेला आहे तर हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे आणि जिरे हातावरती रॅश करून घेतलेले आहेत तर तिखट मीठ मी यामध्ये टाकून घेतलेले आता आपण यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत चार चमचे तर मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे तर हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहोत तर सर्व बॉल तयार करून झालेले आहेत तर आता आपण याला तळून घेणार आहोत तर कढईमध्ये मी तेल टाक ठेवलेला आहे आणि गरम झालं की आपण तळून घेणार आहोत तर मी इथे एका वाटीमध्ये एक चमचा मैदा आणि चार चमचे पाणी टाकलेलं आहे आणि ते पातळसर करून घेतलेले मिश्रण तर आता आपण बॉल त्यामध्ये बुडून तेलामध्ये सोडून घेणार आहोत तर आचेवरती मी या प्रकारात तळून घेतलेले आहेत मंचुरियन तर आता आपण काढून घेऊया याला कि मी रहे। काड़ सौस, तर मी इथे मंचुरियनची ग्रेव्ही करण्यासाठी किंवा आपण त्याला सूफी म्हणू शकतो करण्यासाठी मी नॉर्थचा मंचुरियन मसाला वापरणार आहे वाटीमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये सॉस काढलेला आहे टोमॅटो सॉस तर सॉस हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही तर मी मंचुरियन मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया तर आपण याला फोडणी देणार आहोत तर मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान फुल्ली की जिरही टाकून घेतलेले आणि टोमॅटो सॉस देखील टाकून घेणार आहोत तर टाकल्यात टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि नंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली होती मंचुरियनची ती पण टाकून घेणार आहे आणि याला छानशी उखळी येऊ देऊया उखळी आल्यानंतर आपण मंचुरियन बॉल टाकून घेतलेले आहेत नॉरचा मसाला वापरल्यामुळे आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही आहे फक्त मीठ टाकून हवं तर छान शिवकळी आल्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं मंचुरियन छान झालेलं आहे आपण नॉरचा मसाला वापरल्यामुळे याला एक रेस्टॉरंटसारखी टेस्ट आलेली आहे आणि गरमागरम फार छान लागतात हे मंचुरियन तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर लवकरच भेटू अशा आपण छानशा व्हिडिओमध्ये